दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावं असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा केलंय. प्रश्न विलिनीकरण होणार की नाही याचा जो अहवाल आहे हा अहवाल आज राज्य शासनाने माननीय उच्च न्यायालयाकडे दिला आहे. या अहवालात काय लिहिलंय, विलिनीकरणाच्या बाबतीत काय भाष्य केलंय, या सगळ्याचा अभ्यास करून नंतर मग पुढे एसटीच्या बाबतीमध्ये कुठला निर्णय घ्यायचा ते ठरवला जाईल. मी त्यांना दररोज आवाहन करतोय, आज देखील आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण कामावर या, आपले हक्क मागण्याचा अधिकार आपल्याला जरूर आहे, परंतु एसटी बंद करून या सगळ्याला मोठा फटका सर्वसामान्य लोकांना बसतोय. आणि म्हणून माझी सारखी विनंती आहे की आपण कामावर या आणि आपले जे काही हक्क असतील, आपले जे काही मागण्या असतील, याच्या बाबतीत चर्चा करून निर्णय घेता येईल